जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी कृषी विद्यालयाचे उद्घाटन आमदार राम शिंदे यांच्या हस्ते आणि सर्व कार्यकर्ते आणि कृषी विद्यालयीन शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तर आपण कृषी विद्यालयात सर्व अडचणी दूर करून परिपूर्ण बनविणार असल्याचं यावेळी आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. गेल्या कित्येक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचं उद्घाटन तथा लोकार्पण आमदार राम शिंदे यांच्या हस्ते आणि सर्व भाजपा आणि मित्रपक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते कृषी विद्यालयीन स्टाफ विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी कृषी विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचा सन्मान ठेवत सत्कार करण्यात आला. तर आपले हे विद्यालय परिसरातील सर्व शेतकरी मित्रांना सहकार्य करून देशात हरित क्रांती निर्माण करण्याचाच प्रयत्न करणार असून सर्व शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेऊन प्रगती करून घ्यावी असं विद्यालयाच्या कुलगुरूंच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. तर आपण आपल्या माध्यमातून विद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा अथवा परिपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असून कसलीच त्रुटी ठेवणार नाही असं माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळविला. या कार्यक्रमासाठी भाजपचे तालुक्यातील हजारो समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर.